जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शहरासह परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन टोळींना गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 14 दुचाकीसह 3 मोबाईल जप्त केले असून न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरसह अंबरनाथ, कल्याण आदी परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका पथकाची स्थापना केली. CCTV व माहितीच्या आधारे अनुराग याला दुचाकी प्रकरणी अटक केली. पोलिसांनी त्याला बोलते केल्यावर मित्र कार्तिक गायकवाड याच्यासोबत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच सुनील काळे, विजय जाधव यांनाही अटक केल्यावर दुचाकीसोबत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने चौघांना अटक केली असून त्यांनी 13 गुन्ह्याची कबुली केली आहे. त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या असून त्यांनी 3 मोबाईल चोरीची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे. परिमंडल 4 उल्हासनगर ह्या झोनमध्ये उल्हासनगर अंबरनाथ ह्या भागात दुचाकी चोरीचे बऱ्याच घटना गुन्हे दाखल झालेले होते. त्या दृष्टिकोनातून सदरच्या गुन्हे उघडकीस येण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सरांनी विशेष मोहीम राबवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात सक्त सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने युनिट 4 उल्हासनगरचे श्री तरडे सिंधरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे सर्व सहकार्यांनी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवून अशा प्रकारचे गुन्हे कोण करत असावेत त्या संदर्भात माहिती काढून एकूण 3 आरोपीला त्यांनी ताब्यात घेऊन त्या आरोपीकडून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले 13 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्या 13 मोटरसायकली रिकव्हर झालेले आहेत आणि त्या 13 मोटरसायकलचे गुन्हे ऑलरेडी त्या संबंधित पोलीस स्टेशनला दाखल होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये हिल लाईन, मध्यवर्ती, कोळशेवाडी, रबाळे, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतले सदरचे गुन्हे आहेत. त्याचबरोबर ह्या सदरच्या आरोपींनी एकूण 3 मोबाईल स्नॅचिंगचे जे रॉबरीचे गुन्हे आहेत ते गुन्हे केलेले होते. ते गुन्हे उघडकीस आले असून ते 3 मोबाईल मिळालेले आहेत. असा एकूण 5,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सदरच्या पथकाने हस्तगत केलेला असून अतिशय चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सर, उद्देश काय होता? उद्देश चोरीचाच उद्देश ना, चोरीच्या उद्देशाला काय उद्देश? चोरी करायची, चोरीची मोटरसायकल वापरून रॉबरीचे गुन्हे करायचं, असंच एकंदरीत सध्या उद्देश दिसून येतो. सर, हाऊस मोजेसाठी किंवा कोणाला विक्री करण्यासाठी त्यातले काही मोटरसायकल चोरीला विकलेले आहेत असे निष्पन्न झालेले आहेत. आता जे आम्हाला या दोन तीन दिवसात आरोपी पकडल्यापासून जे निष्पन्न झालेले आहेत त्या मोटरसायकलांनी सुरुवातीला रिकव्हर केल्या. त्या मोटरसायकल रिकव्हर होणं महत्त्वाचं होतं जेणेकरून ज्या तक्रारदार असतील त्यांना दिलासा मिळावा, त्यांचा गेलेली प्रॉपर्टी मिळावी त्या हिशोबातून आम्ही केलेलं आहेत. आता यांनी ह्या मोटरसायकलचा वापर करून आणखीन कुठले गुन्हे केलेत का ह्या दृष्टिकोनात आमचा तपास सुरू आहे. हां, बरोबर आहे. टोळी निष्पन्न झाल्यामुळं तरी 3 आरोपी झाले ना. 3 आरोपी सुरुवातीला एकच आरोपी पकडलेला होता, त्यातून बाकीचे दुसरे 2 आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडून हा माल रिकव्हर झालेला आहे.